उत्तम दर्जा आणि उत्तम प्रतीचे मूळ असेल तर क्वालिटी बास कूळ येते. याच उक्तीला जागणारे शेवग्याच्या ओडिसी जातीचे दर्जेदार वाण मिळण्यासाठी आजच संपर्क करा आपल्या सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील प्रगतशील शेतकरी श्री संदीप बाळासो कदम यांना, जिथे आपणास मिळेल कमी पाण्यात शाश्वत उत्पादन देणारा शेवगा, तसेच 100% शुद्ध ओडिसी वाणाचे बियाणे ज्याची उगवण क्षमता ही 95% आहे, तसेच जेनेटिक प्युरिटी म्हणजेच अनुवंशिक शुद्धता ही 100%. शेतकरी मित्रांनो नमस्ते. हा आहे आपला शेवग्याचं बियाणे प्लॉट. झाडांचं वय आहे 10 वर्ष आणि बियाणे प्लॉटचं एकूण क्षेत्र आहे 3 एकर. बियाणे आपण या प्लॉटमधले 4 ते 5 वर्षापासून आपण बियाण्यासाठी ठेवतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकऱ्यांनासुद्धा आपण बिया देतो याच्यामधल्या, आणि त्यांचा चांगला प्रतिसाद आहे. ज्यांनी पहिल्यांदा बिया घेतल्या त्या शेतकऱ्यांनी परत दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी सलग क्षेत्र वाढवलेलं आहे. सुरुवातीला थोड्या क्षेत्रावरून सुरुवात करून ते आज 4-4, 5-5 एकर क्षेत्रावरती पोहोचलेले आहेत. म्हणूनच आम्ही ह्यावर्षी बियाण्याचा प्लॉट व्यवस्थित मेंटेन केलेला आहे. त्याचे खताचे नियोजन, पाण्याचे नियोजन, जेणेकरून बिया ह्या जाड बिया निघतील आणि टपोऱ्या मिळतील या दृष्टीने, आणि त्याचं जर्मिनेशन हे नवीन बियाचं 100% राहतं, आणि ह्याच्यामध्ये आपण प्युरिटी मेंटेन केलेली आहे. तुम्हाला जर्मिनेशन 100% आणि प्युरिटी 100% मिळणार आहे. प्युरिटी म्हणजे ओरिजिनल बिया. ह्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना बियाचं जर बुकिंग करायचे असतील तर त्यांनी माझे स्क्रीनवरती दोन्ही नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करून बुकिंग कराव्या. ज्या शेतकऱ्यांना प्लॉटवरती प्लॉट व्हिजिट देऊन ज्या बिया हवे असतील तर ते घेऊ शकता. स्वतःच्या हाताने सुद्धा तुम्ही बिया काढून घेऊ शकता. जे झाड आवडेल त्या झाडाच्या तुम्ही बिया काढू शकता. तुम्हाला जर काढणं शक्य नसेल तर कामगार आपल्या राहतील इथे, कामगाराच्या मार्फत तुम्ही लाईव्ह बिया ह्या झाडावरच्या काढून घेऊ शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला जर लाईव्ह जर बिया पाहिजे असतील तर त्यासाठी बुकिंग करावं लागेल. 1-8 दिवस तरी तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल, तरच तुम्हाला त्या बिया मिळून जातील. मार्केटमध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत बिया विकणाऱ्या, तरीसुद्धा शेतकरी शेवग्यामध्ये फेल ठरतो. याची कारणे तुम्हाला प्लॉटवरती आल्यावरतीच समजून घेता येतील. शेवगा शेती काही जणाला परवडते, काही जणाला परवडत नाही, ह्याच्या पाठीमागचं जे गणित आहे ते त्याचे बारकावे तुम्हाला इथे प्लॉटवरती सांगितले जातील. काही चुका करायच्या आणि काही चुका करायच्या नाही त्याच्यामध्ये. कुठली खतं द्यायची, त्याची छाटणी कधी करायची, त्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, जसं शेंडा खोडणा, शेंड्याचं शेंडा खुंडणी असतो त्याला पिंचिंग म्हणतो आपण, ते कधी करायचं हे तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट आहेत आपल्याकडे. काही 10 वर्षाचे आहेत, काही 4 वर्षाचे, काही आता तुरत लावलेले आहेत नवीन 4-5 महिन्याचे. वेगवेगळ्या अंतरावरती वेगवेगळे प्लॉट आहेत आपले. त्याचे अंतर पण वेगवेगळे आहेत. काही मुरमाड जमिनीमध्ये आहेत, काही काळ्या रानामध्ये आहेत, काही इस्रायल. आपण मध्यंतरी एक प्लॉट केला आहे, आज 4th वर्ष आता त्याला चालवतो आहे. इस्रायल पद्धतीने तो आहे. आता चौथ्यांदा त्याचं कट करून तो चौथ्यांदा आता त्याचा भार पकडलेला आहे. आपण प्लॉटवरती आल्यानंतर तुम्हाला सगळंच इथं लाईव्ह बघायला मिळतं. याच्यामध्ये लहान प्लॉट बघायला मिळतात, मध्यम प्लॉट बघायला मिळतात, बियाणे प्लॉट बघायला मिळतो. म्हणजे तुम्ही जर प्लॉटवरती आलं तर तुम्हाला काही करायचं काही नाही करायचं हे समजून जातं तुम्हाला. म्हणजे आपल्या तुम्ही जर समजा शेवगा शेती करणार असाल तर तुम्हाला ते आमचे प्लॉट बघितल्यानंतर आम्ही काही सांगण्यापेक्षा तुम्हाला बघितल्यानंतर कळतं अंतर काय ठेवायचं, ड्रिप कुठलं वापरायचं, किती डबल लॅटरल टाकायचे, सिंगल लॅटरल टाकायचे, हे तुम्हाला प्लॉटवरती आल्यानंतरच बघायला मिळेल. बियाणे प्लॉट निवडताना आपण एका झाडाला जेवढे शेंगा लागतात तेवढे सगळ्या शेंगा ठेवलेले नाहीत. याच्यामधल्या शेंगांचं आपण थिनिंग केलेलं आहे. अशा सुट्ट्या सुट्ट्या शेंगा ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या शेंगा पूर्णपणे 100% पोसल्या जातील. 100% काळ्या कलरच्या बिया निघतील, 100% मॅच्युरिटी त्याला येईल. याच्यासाठी एका झाडावर जर सगळ्या शेंगा जर ठेवल्या तर त्या सक्सेस नाहीत होत. काही बिया खराब निघतात, काही बिया चांगल्या निघतात. आता हे एका देठाला तुम्ही बघू शकता, 6
5 ते 6 शेंगा आहेत एका देठाला. हे ओडीची व्हरायटीचं खासियत आहे, झुमक्यानं शेंगा लागणे. बाकीच्या व्हरायट्या आहेत ढीकभर मार्केटमध्ये, कुठल्या वरतीला आपण नाव नाही ठेवणार, पण ज्याच्या त्यानं ते प्लॉट बघून वगैरे ते ठरवा. याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल ओडीसी व्हरायटी आहे आपल्याकडे 100%. आपण याच्यामध्ये प्युरिटी मेंटेन करायचं काम केलेलं आहे बियाण्यामध्ये, आणि पूर्णपणे सेंद्रिय आहे. याच्यामध्ये केमिकलचा वापर नाही केलेला आपण. बियाणे प्लॉट हा पूर्णपणे सेंद्रिय आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये झाडांचं जे प्रत्येक वर्षी जे छाटणीनंतर जे मटेरियल निघतं ते याच्यामध्येच आपण टाकतो. त्याच्यावरतीच आपण ते शेणखत आणि हे सगळं प्रोसिजर त्याची चालू असते. ज्या शेतकऱ्यांना प्लॉटवरती येणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी बियाणे बुकिंग करून ज्या दिवशी आपण बिया काढणार आहे, कारण की हा 30 ते 40 दिवस आपलं बिया काढण्याचा कार्यक्रम चालू असतो, त्या दिवशी त्यांना ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे मी, त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून ते सगळं दाखवलं जाईल. बिया कशा काढल्या जातात, कसं त्याचं शॉर्टिंग केलं जातं, जाड बिया कशा, मध्यम बिया एका साईडला, जाड बिया एका साईडला काढून, जेवढ्या मोठ्या बिया असतील मध्यम जाड त्याचं जर्मिनेशनही 100% मिळतं तुम्हाला. मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत बियाणे विक्रीमध्ये, त्यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण त्यांचा कितपत रिझल्ट येतो आहे ज्याची त्याला माहितीच आहे. आणि याच्यामध्ये शेवग्यामध्ये बरेचसे शेवगा तज्ज्ञ आहेत, स्वतःचे प्लॉट त्यांचे सक्सेस करतात ते. त्यांना कोणी कॉल केला, काही प्लॉटवरती विचारायला गेलं, अजिबात एक शब्दसुद्धा तोंडातून काढत नाहीत. म्हणजे हे शेवगा शेती पाठीमागचं एक सत्य परिस्थिती आहे. शेवगा शेती काही जण सक्सेस होतात, काही जण तोट्यात जातात. तोट्यात जाण्याची कारणं वेगळे असतात, जे सक्सेस होतात ते एक शब्द पण तोंडातनं काढत नाहीत, काही त्यांनी फॉर्म्युला वापरला हे पण काही सांगत नाहीत. त्याच्यामुळे आपण बिया शेतकऱ्यांना दिल्या म्हणजे आपण 100% त्यांचे प्लॉट आपण सक्सेस करतो, डेव्हलप करतो पूर्णपणे. त्यांचं लोकल मार्केट असू द्या, एक्सपोर्ट मार्केट असू द्या, पूर्णपणे त्यांना सहकार्य केलं जातं याच्यामध्ये. पण जे शेतकरी आपल्याकडून बिया घेतात त्यांना सहकार्य केलं जातं. जे शेतकरी कंपनीचे बिया किंवा ऑनलाईन बियाणे घेतात त्यांनी कॉल करू नये आपल्याला. ती नावात साम्य असल्यामुळे फसगत होते. हे आपलं ओरिजिनल ओडिसी आहे, याच्यामध्ये तसं बाकीचे काय याला पुढे लावलेलं नाही किंवा नाव पण आपण चेंज केलेलं नाही. आणि हा एक्सपोर्टसाठी पण जातो, शेंगा आपल्या एक्सपोर्टसाठी जातात. त्यावर्षी तर आपण ज्यूससाठी पण दिल्यात शेंगा, शेवग्याच्या शेंगा. आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतीलच तुम्हाला. ज्या शेतकऱ्यांना बिया हवे असतील ना त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करा, त्यांना घरपोच बिया दिल्या जातील. तुम्ही प्लॉटवर पण येऊन घेऊ शकता, पण ज्याला शक्यच नाही, काही सर्व्हिसला असतात, काहींना येणं शक्य नाही प्लॉटपर्यंत, अशांना आपण घरपोच बिया पोच करतो. पण ते बिया काढण्याचं जी प्रोसिजर असते ते त्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करून ते दाखवलं जाईल. व्हिडिओ कॉलवरती बियाणे प्लॉट त्यांना बघायला मिळेल. शक्यतो शेवगा शेती करताना हे बियाण्यापासून करावी. बियाण्यापासून लागवड केल्यानंतर 5.5 ते 6 महिन्यात याचा माल विक्रीसाठी तयार होतो, आणि वर्षातून 2 बहार येतो. ओडिशी व्हरायटीचं एवढीच खासियत आहे, वर्षातून 2 बहार येतो. बाकीच्या व्हरायटी ज्या आहेत PKM1 PKM2 ह्या 8 महिन्यानंतर त्यांचा सीझन सुरू होतो. वर्षात त्या काय 2 येत नाहीत त्या. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करत चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर शेअर पण करा, आणि बियाणे प्लॉटला एकदा अवश्य भेट द्या. शेती करण्याचा विचार असेल तर सुरुवात ही माझ्या मते शेवगा शेतीतून करा तुम्ही. थोडा 1/2 एकर 10 गुंठा 1 एकर सुरुवातीला थोडं ट्रायल करून बघा. सुरुवातीला त्याच्यात प्रॉफिट असेल तर पुढे तुम्ही क्षेत्र वाढवू शकता. आमची सुरुवात ही आम्ही 1 एकरातूनच केली होती. आज आपलं क्षेत्र आहे 13-14 एकर, त्याच्यातलं बियाणे प्लॉट आहे 3 एकर, आणि मार्केटिंगसाठी आपण ठेवलेलं आहे 10 ते 11 एकर. 10 ते 11 एकरमध्ये आता नवीन 3 एकर आहे, एकदम लहान प्लॉट आहे तो 2.5 महिन्याचा.